सातव्या वेतन आयोगाचा फरक शासन स्तरावरून 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच January 2016 ते 30 June 2021 या कालावधीत जवळपास 700 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना सातव्या आयोगापासून शासनाने वंचित ठेवले. यासह विविध मागण्यांसाठी यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रभर SDCM अधिकारी कर्मचारी यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र लढा लढू, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. आज रोजी वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे यवतमाळ विभागातर्फे आम्ही दिनांक 1 डिसेंबर रोजी हा अन्नत्याग सत्याग्रह सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी इथं आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी वनविकास महामंडळाचे आज रोजी सत्याग्रह करत आहे. आणि शासनाला एकच विनंती आहे की आमचे जे 5.5 वर्षाची थकबाकी आहे ती त्यांनी त्वरित आम्हाला मंजूर करावी अशी आमची सर्व अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे मागणी आहे. आणि जर या अन्नत्याग सत्याग्रहाचं दखल शासनाने घेतली नाही तर दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी आमच्या सन्माननीय केंद्रीय अध्यक्ष श्री अजय पाटील साहेब यांनी ठरवलं आहे की सर्व कामबंद आंदोलन आम्ही करू. तर मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचं ही मागणी पूर्ण करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावं, जेणेकरून जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांना तटपुंजा सेवानिवृत्त निवृत्ती घटनावर आपलं जीवन जगावं लागत आहे. त्यांना आरोग्याच्या काही समस्या आहे, वैद्यकीय म्हणजे त्यांना गोळ्या औषधालासुद्धा ती पेन्शन पुरत नाही अशी हालाकीची परिस्थिती आली आहे. तेव्हा या सर्व परिस्थितीचा विचार करून संवेदनशीलपणे विचार करून आमची मागणी पूर्ण करावी एवढीच विनंती सरकारला आहे. काय नाव तुमचं? माझं नाव अभिजित राळे, केंद्रीय सचिव वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य.